मंत्री अब्दुल सत्तार यांची छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी निवड झाली आहे. निवड होताच फुलंब्री शहरामध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय. पाहूयात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अब्दुल सत्तार यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की याआधी संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर भुमरे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे देखील रिक्त झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पदाच्या शेवटच्या 3 महिन्यांच्या कालावधीकरिता महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक व पणन कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांची पालकमंत्रीपदी निवड केल्यामुळे 24 जुलै रोजी फुलंब्री शहरातील टी पॉइंट येथे फुलंब्री नगर पंचायतीचे माजी गटनेते तथा नगरसेवक अब्दुल रौफ कुरेशी यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठा जल्लोष साजरा केलाय आणि अब्दुल सत्तार यांची पालकमंत्रीपदी निवड केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार देखील मानले. यावेळी रिया शहा, मोबिन शहा, सांडू पटेल, राजू शहा, अकिल कुरेशी, अफसर पटेल, कलीम कुरेशी, इबाद कुरेशी यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. महावीर जयस्वाल, MCN News, फुलंब्री.